नमस्कार स्वागत आहे तुमचं अनिताज रेसिपी मराठीमध्ये आज मी तुम्हाला उपवासासाठी झटपट अशी शेंगदाण्याची उसळ कशी बनवायची ते दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात शेंगदाण्याची उसळ बनवण्यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही कोणत्याही जातीचे शेंगदाणे इथे वापरू शकता आता मी इथे कुकर घेतलेला आहे आणि सर्वप्रथम आपण हे शेंगदाणे कुकरमध्ये घालून घेऊयात आणि त्यामध्येच आपण आता पाणी घालून घेऊ घेऊयात आणि हे शेंगदाणे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत एका ले पाण्याने आता मी शेंगदाणे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता यामध्येच आपण एक वाटी शेंगदाण्याला एक वाटी पाणी घालून घेऊयात आणि यामध्येच आता एक चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि आता कुकरचे झाकण लावून घ्यायचे आहे आणि हे गॅसवर ठेवून आपल्याला याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे तुमच्या कुकरला किती शिट्ट्या कराव्या लागतात तशा करून घ्यायच्या आहेत आणि कुकर आता थंड करून घ्यायचं आहे कम्प्लिटली आपल्याला तुम्ही पाहू शकता आता आपले शेंगदाणे चांगले शिजलेले आहेत आता इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर इथे शेंगदाणा तेलाचाही वापर करू शकता आता यामध्येच अर्धा छोटा चमचा जिरं घालायचं आहे जर तुम्हाला उपवासाला जिरं नसेल चालत तर तुम्ही हे स्कीप करू शकता आता यामध्येच एका मिरचीचे तुकडे अशा प्रकारे हिरव्या मिरचीचे तुकडे केलेले आहेत ते घालून घेऊयात आणि हे आपल्याला अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं आहे आता अर्ध्या मिनटानंतर जे आपण शिजवून घेतलेले शेंगदाणे आहेत ते यामध्ये ॲड करायचे आहेत आणि हे एकदा आता मिक्स करून घेऊयात यामध्येच आता आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे लक्षात ठेवा की आपण शेंगदाणे शिजतानाही यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे जरा बेतानीच मीठ घालायचं आहे हवं तर तुम्ही एक दोन शेंगदाणे इथे टेस्ट करून बघू शकता आणि त्याप्रमाणे मीठ ॲड करू शकता तुम्ही हवं तर यामध्ये बटाटाही उकडलेला घालू शकता खूप टेस्टी लागतं तेही आता आपले शेंगदाणे परतून झालेले आहे आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात तर कशी वाटली तुम्हाला आजची ही साधी सोपी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये